तर कसुरींच्या पुस्तक प्रकाशनाला पूर्ण संरक्षण देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सुधींद्र कुलकर्णींवर शाईफेक केल्याप्रकरणी हल्ला करणं, दंगल माजवणं आणि मारहाण करणं या कलमांतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात अँटॉप हिल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय परदेशी नागरिकांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.